नमस्कार, मान्यतांपूर्वक किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी साध्या आणि सोप्या पद्धतीने झेंडू, पांढरी शेवंती आणि आष्टर याचा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हार दाखवणार आहे. कसा करायचा तर चला मी तुम्हाला दाखवते. तर आपण तीन मुंड्या घेतलेल्या आहेत. प्रथम मी दाखवते तुम्हाला, मी धागा ओवून घेते बघा. मी एवढा धागा घेतलेला आहे ओवून. तर आता मी हाराच्या मधले भाग ओवणार आहे. तुम्ही बघू शकता मी शेवंती पहिली ओवून घेणार आहे. आपण हार बांधण्यासाठी मी इथं धागा ठेवलेला आहे. मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हार दाखवते बघा. आपण एक झेंडूचं फूल ओवणार आहे, चांगलं मोठं बघून ओवायचं असं. त्याच्यावर एक मी आष्टर ओवणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला ह्याच्यावरती पुन्हा शेवंती ओवून घेणार आहे. मी पिवळी बी शेवंती असती, पांढरी शेवंती असती, तर आपण पांढरी शेवंती घेतलेली आहे बघा. तर मी आता इथं तोडणार आहे धागा बांधण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपल्याला असे अजून आपल्याला तीन बनवून घ्यायचे आहेत असे. आता बघू शकता आपण आपला हा चौथा गोंडा झाला आहे बघा. आता मी पुन्हा धागा ओवून घेणार आहे. आपल्याला लटकन करायच्यात, म्हणजे खालचे लोंटे ते गोंडे करायच्यात आणि वरचा भाग आणि खालचा भाग करून घेणार. आता आपण धागा ओवून घेतलेला आहे बघा. एक आष्टर ओवून घ्यायचा असा, त्याच्यावरती मी झेंडू लावणार आहे बघा. आणि आपण असे झेंडू ओवून घेणार आहोत. एकदम मी एवढा धागा ठेवणार आहे, एवढा धागा ठेवणार आहे बघा बांधण्यासाठी. आपण झेंडू ओवून घेऊया. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हार आहे बघा. हा 5 मिनटं लय होता त्या हाराला. आता आपण सरळ झेंडू ओवून घेणार आहोत. हे असं असेल तर तोडून काढायचं. तर मी सरळ झेंडू ओवते बघा. आष्टर ओवून घेतला मी. तर हा बघा आता इथं मी सुद्धा थोडा धागा ठेवणार आहे. मी आपल्याला हार कसा बांधायचा मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता हा झेंडू मी इथेच ठेवला आहे. आपण ओवून ओवून ठेवले तिथं. आपण आष्टरचं फूल ओवून घेणार आहे. मी इथं 2 ओवले आष्टरचे फुलं, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण असं ओवलेलं आहे. इथं सुद्धा मी धागा ठेवणार आहे बांधण्यासाठी. एक सारखे झेंडू बघून घ्यायचे असं काढायचं. शेंडा असेल तर हे तुम्ही बघू शकता. आपल्याला अजून थोडासा झेंडू लागेल इथं. आता मी सरळ झेंडू ओवून घेणार आहे आणि त्याच्यावर आष्टर ओवणार आहे. तर पहिला एकदम बारीक ओवणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही हे पाहू शकता. त्याच्यावर मी दुसरा ओवला. तर हा बांधण्यासाठी मी धागा ठेवलेला आहे. तर हे आपला दुसरा भाग झालेला आहे बघा. आता मी गोंडे करून घेणार आहे. आता आपण मधला गोंडा ओवून घेणार आहोत. तर मी मधला गोंडा ओवणार आहे. तर बघा असा ओवायचा. आपण एक झेंडू ओवून घेतलेला आहे. त्याच्यावरती मी एक मोठा आष्टर ओवणार आहे त्याच्यावरती आणि एक छोटा ओवून घेतलेला. आपण तुम्ही बघू शकता असं. आता मी इथं बांधण्यासाठी धागा ठेवणार आहे बघा. आपण हा मध्यभागी लावणार आहे हा गोंडा.
मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे बांधायचा कसा हार तो। तर आता आपण खालचे लटकन मी म्हणू शकता तुम्ही आणि गोंडे भी म्हणू शकता। तर मी ते वळून घेणार आहे असं। तर मी असे दोन गोंडे करून घेणार आहे। आपला एक गोंडा झाला तयार। मी बांधण्यासाठी धागा ठेवणार आहे एवढा। आपला एक गोंडा तयार झाला बघा। मी अजून एक करणार आणि मग आपण हार बांधून घेणार आहोत। तर मी अष्टर ओळून घेतलेलं आहे। तर हा दुसरा गोंडा आपला तयार झालेला आहे बघा। तर मी बांधण्यासाठी धागा ठेवला आहे। तर आता मी हार बांधून दाखवते तुम्हाला। तर आपण चार असे करून घेतलेले आहेत गोंडे। तर मी हाराला कसे बांधायचे ते दाखवते। आपण हा वरचा भाग दाखवला तुम्हाला मी ह्याला जॉईन करणार। मी तुम्हाला सांगितलं धागा आपण ठेवलेला आहे। मी ह्याला जॉईन करून घेणार आहे बघा। आठ मारून घेतली मी। नको असलेला धागा मी कापून काढणार आहे। मग असं व्यवस्थित करायचं हार। आता आपण ते दोन तिथं बांधून घेतले आणि दोन इथं बांधणार आहे मी। एकसारखे ववायचे बघा असे आणि मग जॉईन करून घ्यायचे एकसारखे। तुम्ही बघू शकता बघा। आपल्या कारला वगैरे आपण दिवाळी दसऱ्यामध्ये असे हार घरच्या घरी करू शकता। हा जास्तीचा धागा मी कापून काढणार आहे। तुम्ही बघू शकता। तर हा एक भाग मी तुम्हाला वळवलेला दाखवलेला आहे। आपण बांधता वेळेस असे भाग वेगळे करायचे असे धरायचे बघा की जेणेकरून नाहीतर एक हार एक हा असा बांधला तर हार मग तुमचा चुकू शकतो। तर बांधता वेळेस आपण असं करायचं दोन्ही भाग वेगवेगळे करायचे बघा असे आणि मग मी जॉईन करणार आहे। आता तुम्ही इथे मी जॉईन करताना बघू शकता तुम्ही घट्ट गाठ बांधायची। हा सुद्धा जास्तीचा धागा मी कापून काढणार आहे। तुम्ही बघू शकता दोघा असं इथं जॉईन केलं आपण। घट्ट गाठ बांधायची। आता मी इथं कापून टाकणार आहे न लागणारा धागा। एक सारखा हार आला बघा। आता जो मी एक गोंडा वळवलेला दाखवलं तुम्हाला एक झेंडू आणि दोन आष्टर तर ते आपण इथं बांधून घेणार आहोत। दोन्हीच्या मध्ये जागा करणार आहे असं इथं होय बघा। मी असं दाखवते तुम्हाला बांधताना। तुम्ही ह्याला चमकी वगैरे लावली तर खूप छान होतो बघा। मग आता हे झालेलं आहे ना आपण इथं गाठ मारली तर मी हा धागा असं केलं की त्याला जॉईंट झालं बघा। आता हा धागा आपण गोंडे आणि लटकन म्हणतात ना त्याला आपण हे बांधून घेणार आहोत। तर मी असं इथे जॉईंट करते हे बघा। आता जास्तीचा धागा आहे मी तो कापून काढणार आहे। साध्या आणि सोप्या पद्धतीने बघा आपला हार कसा छान झालेला आहे बघा।